जय हिंद, जय भारत। मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं भारत अकॅडमीत स्वागत आहे। आज आपण पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रूस आणि युक्रेनमध्ये जी युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली आहे ती का निर्माण झाली आहे, त्यामागे कुठले कुठले कारणं आहेत आणि याचा जगावर आणि भारतावर कोणता परिणाम होईल, आपण आज ते या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर बघूयात। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की युक्रेन आणि जे रशियाचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत यांच्यामध्ये एक युद्धजन्य स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। ज्यावेळेस युक्रेन आणि रूसमध्ये एक युद्ध सुरू झालं, त्याच्या इमिडिएट लगेच युनोची एक बैठक बसवण्यात आली आणि त्या युनोच्या बैठकमध्ये युक्रेनचे जे रिप्रेझेंटेटिव्ह होते आणि रशियाचे जे रिप्रेझेंटेटिव्ह होते ते आमने-सामने आले। आणि या ठिकाणी युक्रेनचे जे रिप्रेझेंटेटिव्ह होते बघा काय म्हणतात, तर बघा, रशियन प्रेसिडेंट ऑन रेकॉर्ड डिक्लेअर वॉर, इट्स द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ दिस बॉडी, इट्स द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ दिस बॉडी टू स्टॉप दिस वॉर, आय कॉल ऑन एव्हरी वन टू स्टॉप द वॉर, शुड आय प्ले द व्हिडिओ ऑफ युअर प्रेसिडेंट कॉलिंग द वॉर, युक्रेन रिप्रेझेंटेटिव्ह टू रशियन रिप्रेझेंटेटिव्ह ॲट युएन एमर्जन्सी मीटिंग। यामध्ये जे युक्रेनचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांनी रशियन रिप्रेझेंटेटिव्हला सांगितलं की तुम्ही मीडियासमोर आणि व्हिडिओमध्ये न्यूज चॅनलला तुम्ही स्पष्टपणे युद्धाची घोषणा तुम्ही केली आहे, यामध्ये एक बचावाची भूमिका घेत रशियन रिप्रेझेंटेटिव्हने जे युनोचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही एक असं ऑपरेशन लॉन्च करण्याचं सांगितलं आहे की ज्या ऑपरेशनमुळे युक्रेनमधले जे रशियन जी जनता आहे त्यांना जो त्रास होत आहे आम्ही त्यातून त्यांना बचाव करणार आहोत, अशा ऑपरेशनची आम्ही घोषणा केली आहे, आम्ही युद्धाची घोषणा केली नाही। आणि त्यावर युक्रेनचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत युनोचे त्यांनी सांगितलं की एवढं तुम्ही खोटं बोलू नका, माझ्याकडे व्हिडिओ आहे, संपूर्ण जगजाहीर त्यांनी ऐलान केलं आहे की आम्ही या ठिकाणी युद्ध करत आहोत आणि आमच्या आपसच्या मॅटरमध्ये अमेरिकेनसुद्धा पडू नये, असं मोबाईलमध्ये माझ्याकडे व्हिडिओ आहे असं त्या त्या या ठिकाणी सांगत आहेत। तर ठीक आहे, त्यांची जी डेबिट झाली ती झाली, आपण या ठिकाणी थोडी डिटेल माहिती यांच्याबद्दल बघणार आहोत। तर बघा, जी युक्रेनची जी राजधानी आहे, युक्रेनची राजधानी, तर युक्रेनची राजधानी किव आहे आणि जी रशियाची राजधानी आहे ती रशियाची राजधानी आहे मॉस्को। तर आपण या ठिकाणी याबद्दल थोडी डिटेल माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर बघा, या ठिकाणी मी तुम्हाला युक्रेन आणि रशियाचा जो टेरिटोरियल मॅप आहे तो मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे। युक्रेन आणि रशियाचा टेरिटोरियल मॅप मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे। तर हा युक्रेन आहे आणि इकडे बाजूला रशिया आहे। ही जी क्यू जी आहे ती युक्रेनची राजधानी आहे आणि रशियाने या ठिकाणी क्रिमिया नावाचा जो प्रदेश आहे त्याच्यावर रशियाने आक्रमण करून त्याला आपल्या आधिपत्याखाली घेतलेलं आहे। आता याची सुरुवात झाली कुठून, तर 1922 सोवियत रशिया तयार झाला, 1922 सोवियत रशिया तयार झाला, परंतु हा सोवियत रशिया नंतर विभाजण्यात आला। 26 डिसेंबर 1991 रशियाचे 15 तुकडे झाले आणि या 15 तुकड्यांचे 15 देश या ठिकाणी तयार झाले। परंतु सुरुवातीच्या काळामध्ये हा वाद नव्हता, कारण की युक्रेनमध्ये ख्रिश्चन लोक होते आणि रशियामध्ये सुद्धा ख्रिश्चन लोक होते, म्हणजे दोघी जे लोक होते दोघी देशांचे ते एकाच धर्माचे एकाच पंथाचे लोक होते, म्हणून त्यांच्यामध्ये वाद नव्हता। मग वादाला नेमकी सुरुवात झाली कुठून, तर ते आपण आज या ठिकाणी बघणार आहोत। तर बघा, या ठिकाणी जे युक्रेनचे जे पंतप्रधान आहेत ते आहे वोलोडिमीर झेलेन्सी आणि जे राष्ट्राध्यक्ष आहेत रशियाचे ते आहेत व्लादिमीर पुतिन, यांच्यामध्ये आणि या दोन देशांमध्ये हा वाद निर्माण झालेला आहे। तर त्याचे कारणं काय काय ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर बघा, पहिलं जी कारण आहे ते बघा, 26 डिसेंबर 1991 जो सोवियत युनियन होता त्याचे 15 देशांमध्ये विघटन झालं आणि युक्रेनने स्वतःला स्वातंत्र्य जाहीर केलं, म्हणजे 15 सोवियत देश सोवियत युनियनचे 15 तुकडे झाले आणि त्यामध्ये युनियन युक्रेन जो आहे तो सुद्धा स्वतःला स्वतंत्र म्हणून घोषित करून त्याने स्वतःचं एक राज्य प्रस्थापित त्या ठिकाणी केलं। आता यामध्ये आपल्याला यांची भौगोलिक स्थिती बघणं फार गरजेचं आहे। तर बघा, रशिया हा जो देश आहे
तर रशिया हा एकमेव देश आहे जो युरोप आणि आशिया अशा दोन्ही खंडात येतो, म्हणून रशियाला युरेशिया असे देखील म्हणतात। आणि युक्रेन हा युरोप खंडात येत असला तरी तो युरोपियन युनियनचा सदस्य नाही। आता या ठिकाणी दोन गोष्टी बघा, ज्यावेळेस सोवियत रशियाचे ज्यावेळेस तुकडे पडले त्यावेळेस रशिया हा जगातला सगळ्यात मोठा देश आहे आणि रशिया एकमेव असा देश आहे की जो युरोप खंडात पण येतो आणि आशिया खंडात पण येतो, म्हणून त्याला युरेशिया म्हटलं जातं। परंतु जो युक्रेन जो आहे तो पूर्णतः युरोप खंडात येतो। युक्रेन कोणत्या खंडात येतो? पूर्णतः युरोप खंडात येतो। आता सुरुवातीपासूनच रशियाचं युक्रेनवर वर्चस्व राहिलेलं आहे। युक्रेनमध्ये जी पण सरकार तयार झाली ती रशियाच्या आधिपत्याखाली तयार झाली, म्हणजे जे पण सरकार युक्रेनमध्ये येत होतं ते सरकार रशिया सांगेल तसं त्या ठिकाणी ते वागत होतं। आता रशियाच्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। रशियाचं असं म्हणणं होतं की युक्रेनने ना नाटोचं सदस्य व्हावं नाही युरोपियन युनियनचं सदस्य व्हावं। या दोन संघटना या ठिकाणी प्रमुख बघण्यासारख्या आहेत। तर पहिली जी संघटना आहे ती बघा, एक आहे नाटो। तर नाटोबद्दल पण आपण या ठिकाणी डिटेल माहिती बघणार आहोत। आणि दुसरं आहे युरोपियन युनियन, युरोपियन युनियन। तर बघा, नाटोमध्ये सध्या 30 सदस्य आहेत। किती सदस्य आहेत? 30। आणि युरोपियन युनियनमध्ये सध्या 27 सदस्य आहेत। ब्रिटन पण होतं परंतु ब्रिटन ब्रेक्झिटच्या माध्यमातून बाहेर पडलं। आता नाटोमध्ये काय आहे की यामध्ये जे 28 सदस्य जे आहेत ते युरोपातले आहे, युरोप खंडातले। आणि जे दोन देश आहेत ते उत्तर अमेरिकेचे आहेत, उत्तर अमेरिका। या दोन देशांमध्ये एक आहे USA आणि एक आहे कॅनडा। असे टोटल 30 सदस्य देश आहेत नाटोचे। आता युरोपियन युनियन म्हणजे टोटल अगोदर 28 देश होते, आता सध्या 27 आहे, कारण की ब्रिटन या ठिकाणून बाहेर पडला, ब्रिटन बाहेर पडलेला आहे। तर ब्रिटन आता त्यांचा सदस्य नाही। तर रशियाचं म्हणणं असं आहे की युक्रेनने ना नाटोचं सदस्यत्व स्वीकारावं ना युरोपियन युनियनचं सदस्यत्व स्वीकारावं। त्याचं कारण असं आहे की जर युक्रेन जर नाटोचा सदस्य झाला तर नाटो अशी एक संस्था आहे की ज्यामध्ये या 30 देशांपैकी जर कुठल्या तरी एका देशावर जर आक्रमण केलं तर बाकीचे 29 राष्ट्र त्याच्या त्या सदस्य देशाला मदत करण्यासाठी त्या ठिकाणी उभे असतात। आणि जर युक्रेन जर यांचा 31वा सदस्य झाला आणि भविष्यात जर रशियाने जर आरेरावी करण्याचा प्रयत्न केला तर अशा सिच्युएशनला हे 30 देश रशियाच्या विरोधात उभे राहतील, कारण की त्यांची एक ट्रीटी असणार आहे। आणि सेम पद्धतीने जर युक्रेन जर युरोपियन युनियनचा सदस्य झाला आणि उद्या उठून पुन्हा जर रशियाने जर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर उरलेले 27 देश युक्रेनच्या सोबत उभे त्या ठिकाणी राहतील। मग याने काय होईल की जर युक्रेन जर दोघांपैकी एकाचा सदस्य झाला तर या ठिकाणी रशियाचं वर्चस्व कमी होत आहे। आणि प्लस या दोघी देशांचे या दोघी युनियनचे जे सैनिक आहेत ते युक्रेनमध्ये येऊन युद्ध सराव त्या ठिकाणी करतील आणि याचा धाक रशियाला वाटत आहे। म्हणून रशियाने सुरुवातीपासून या दोघी युनियन संघांचा विरोध केला आहे। परंतु जसं सुरुवातीला युक्रेन आणि रशियाचं विभाजन झालं, 15 देश वेगळे तयार झाले, तर सुरुवातीचे काही दिवस संबंध चांगले होते, सगळे देश अमेरिकेच्या विरोधात होते। परंतु जसा युक्रेन हा युरोप खंडात गेला तर त्याने युरोपातल्या इतर देशांशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला आणि अमेरिकेशीसुद्धा जवळीक करण्याचा प्रयत्न केला आणि तिथून रशिया आणि युक्रेनमध्ये दुरावा निर्माण त्या ठिकाणून झाला। तर हे तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित समजा। दुसरी गोष्ट आता बघा, युक्रेन हा युरोप खंडात येत असला तरी तो युरोपियन युनियनचा सदस्य नाही आणि युक्रेन हा नाटो राष्ट्रांगतही नाही, म्हणजे तो नाटोचासुद्धा सदस्य तो नाही। आता अगोदर जे रशियाच्या अंतर्गत किंवा रशियाच्या बोटावर चालणारं जे सरकार येत होतं तोपर्यंत परिस्थिती ठीक होती। पण झालं काय की ज्यावेळेस तिथले राष्ट्राध्यक्ष कुठले, युक्रेनचे जे राष्ट्राध्यक्ष होते व्हिक्टर यानुकोविच, तर हे देश सोडून पळून गेले आणि ते रशियामध्ये जाऊन ते स्थायिक झाले। आता त्यांनी देश का सोडला? तर झालं असं की युक्रेनमध्ये साधारणतः 30% रशियन लोक राहतात। म्हणजे विभाजन जरी झालं तरी रशियातले जे रशियन लोक जे आहेत
तर असे रशियन लोक युक्रेनमध्ये सुद्धा 30% राहतात आणि 70% जे आहेत ते युक्रेन मूळ युक्रेन निवासी आहेत. तर हे जे 30% जे लोक आहेत की जे ऑलरेडी रशियन आहेत तर यांचं डेफिनेटली एक इमोशनली अटॅचमेंट रशियाच्या सपोर्टिव्ह आहे आणि म्हणून या ठिकाणी रशियाच्या सपोर्टने जे सरकार तयार होतं ते रशिया सांगेल तसं त्या पद्धतीने वागत असतं. एक झालं काय की ज्यावेळेस युक्रेनमध्ये विक्टर यानुकोविच हे जे राष्ट्राध्यक्ष होते अशा सिच्युएशनला तेथील काही जनतेने अँटी रशियन एक आंदोलन सुरू केलं आणि त्या अँटी रशियन आंदोलनामुळे जे विक्टर यानुकोविच होते यांना त्या ठिकाणी पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यांना त्या ठिकाणी युक्रेनमध्ये राहणं मुश्किल झालं म्हणून ते तिथून पळून कुठं आले रशियाला आले आणि तिथं ते स्थायिक झाले. आता ह्या गोष्टीचा राग आला रशियाला. मग रशियाने काय केलं तर रशियाने 2008 पूर्वी सोव्हिएत युनियनचा भाग असलेला जॉर्जियावर पुतीन यांनी 2008 हल्ला केला होता आणि जॉर्जियातले जे साऊथ ओसेटिया आणि अबखाझिया हे दोन प्रदेश त्यांनी स्वतःच्या आधिपत्याखाली घेतले होते. ते एवढ्यावर थांबले नाही तर त्यांनी काय केलं पुतीन यांनी सध्या दोनेस्क आणि लुआन्स्का या युक्रेनमधल्या फुटीरवादी प्रदेशांचं स्वातंत्र्य मान्य केलं आहे. फॉर एक्झाम्पल जसं तिब्बत आणि चायनामध्ये कायमस्वरूपी वॉर सुरू असते, वॉर म्हणजे युद्धाची वॉर नाही तर तिथं आंदोलनं कायमस्वरूपी सुरू असतात. तिब्बत काय म्हणतं की आम्ही स्वतंत्र आहोत, आम्हाला चायनेचं आधिपत्य नको पाहिजे, आम्ही स्वतंत्र देश आहोत. आता या ठिकाणी आपण भारत काय करतो तिब्बतला समर्थन करतो कारण की आपण मानतो की तिब्बत हा स्वतंत्र देश आहे पण चायना असं मानतं की तिब्बत हे स्वतंत्र देश नाही, तो चायनाचा एक भाग आहे. पण आपण त्यांचं स्वतंत्राधिपत्य आपण काय केलं स्वीकार केलं बरोबर कारण की ते चायनाच्या विरोधात आहे. मग आपला तो तिब्बत काय झाला मित्र झाला. मग तो जर आपला मित्र आहे आणि आपल्या दोघांचा एक कॉमन एनिमी आहे चायना तर डेफिनेटली आपण काय होणार क्लोज असणार आहे. आता या ठिकाणी झालं काय की युक्रेनमध्ये दोन प्रांताशी की त्या ठिकाणी आंदोलनं चालतात स्वतंत्र होण्यासाठी, एक आहे दोनेस्क आणि दुसरा आहे लुहान्स्का. मग ह्या दोन प्रांतांमध्ये आंदोलन सुरू आहे युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी तर त्याला समर्थन कोणी दिलं तर त्याला समर्थन केलं पुतीन यांनी म्हणजे रशियाने. आणि यामुळे सुद्धा युक्रेन आणि रशियाचे संबंध अजून दुरावले आणि त्यांच्या दोघांमध्ये एक थोडं युद्धजनक स्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. बरं एवढ्यावर थांबलं नाही तर पुढे अजून काय काय प्रॉब्लेम आहे ते आपण या ठिकाणी बघूया. तर आता रशिया जो आहे तो 40% जो आहे तो गॅस प्रोव्हाइड करतो. काय प्रोव्हाइड करतो? गॅस प्रोव्हाइड करतो. आणि साधारणतः संपूर्ण जगामधला 40% गॅस कुठून प्रोव्हाइड केला तो रशियामधून. साधारणतः 13% क्रूड ऑइल जे आहे ते रशियातून प्रोव्हाइड केलं जातं. 13% क्रूड ऑइल कच्चं तेल जे ते रशियातून प्रोव्हाइड केलं जातं. आता यामध्ये झालं असं की रशियातून एक पाईपलाईन गॅसची पाईपलाईन जी आहे मोठ्या प्रमाणावर युक्रेनच्या माध्यमातून, बघा युक्रेनमधून रशियामधून ही लाल कलरची पाईपलाईन येते आणि युक्रेनमधून ही पाईपलाईन युरोपियन कंट्रीजला गेलेली आहे. म्हणजे रशियामधला गॅसचा जो भंडार आहे त्याच्यातला एक मोठं अमाऊंट गॅसचा जो आहे तो युरोपला प्रोव्हाइड केला जातो आणि संपूर्ण पाईपलाईन जी आहे ती युक्रेनच्या देशामधून गेलेली आहे. जोपर्यंत रशियाच्या आधिपत्याखालचं जेव्हा सरकार होतं तोपर्यंत ठीक होतं, परंतु ज्यावेळेस अँटी रशियन आंदोलन सुरू झालं आणि रशियाच्या विरोधातलं सरकार आलं तर त्यांनी 2014 काय सांगितलं रशियाला की तुम्ही आमच्या देशातून ही पाईपलाईन टाकलेली आहे याच्या बदल्यात आम्हाला एक अमाऊंट एक भाडं तुम्हाला द्यावं लागेल आणि ते भाडं होतं $30 billion. एवढी मोठी अमाऊंट रशियाला देणं जड गेलं पण तरीसुद्धा रशियाने म्हणजे ती अमाऊंट युक्रेनला देण्याचं ठरवलं. परंतु मनामध्ये त्यांचा एक राग राहिला की युक्रेनने आपल्यासोबत या पद्धतीने दगाबाजी केली आहे. ॲक्च्युली ती दगाबाजी नाही आहे कारण की युक्रेनचा हक्क आहे कारण की युक्रेनमधून जरी ती पाईपलाईन जाते आणि रशिया जर मोठ्या अमाऊंटमध्ये पैसा जर कमवतो आहे तर युक्रेनला त्याचं भाडं भेटलंच पाहिजे, नाहीतर तुम्ही दुसऱ्या मार्गाने ती पाईपलाईन घेऊन जा. तर ह्या गोष्टीचा राग रशियाला होता परंतु रशियाने $30 billion प्रत्येक वर्षी युक्रेनला त्या ठिकाणी तो देत होता. हा सुद्धा राग रशियाने गिळून घेतला पण मनामध्ये खुन्नस रशियाला होती आणि रशिया कारण शोधत होता की असं कुठलं कारण असेल की ज्या कारणाने आपण युक्रेनसोबत युद्ध करू शकतो. आता या ठिकाणी हा तुम्हाला मी जुना सोव्हिएत युनियन या ठिकाणी दाखवलेला आहे. या जुना सोव्हिएत युनियनचे जे 15 ते आपण या ठिकाणी बघणार आहोत 15. तर बघा हा पहिला जो आहे तो रशिया आहे, त्याच्यानंतर याचा दुसरा तुकडा हा या ठिकाणी आहे बघा,
मग तिसरा तुकडा बघा, तिसरा तुकडा कुठे गेला? हा इथं तिसरा तुकडा आहे, चौथा प्रदेश, त्याच्यानंतर हा पाचवा प्रदेश, हा सहावा प्रदेश, सातवा प्रदेश, हा आठवा प्रदेश, हा नववा, हा इकडं दहावा आहे, त्याच्यानंतर इकडं अकरावा प्रदेश, हा बारावा प्रदेश, हा इकडं तेरावा, हा चौदावा आणि हा इथं पंधरावा. तर असे रशियाचे टोटल 15 तुकडे पडले, त्याच्यामध्ये हा एक या ठिकाणी जो आहे तो युक्रेन आहे. आता रशियाचे जे 15 देश आहेत त्यांचे नाव आपण या ठिकाणी बघणार आहोत, त्यांचे नावंसुद्धा आपल्याला या ठिकाणी बघून घेऊया जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी क्लिअर होईल. तर बघा, रशिया साधारणतः 26 डिसेंबर 1991 रशियाचे 15 देशांमध्ये विभाजन झालं. ते 15 देश या ठिकाणी बघा, यांचा नकाशा पण आहे. ते 15 देश कोणते कोणते बघा, तर एक आहे रशिया, दुसरा आहे युक्रेन, तिसरा आहे उझबेकिस्तान, चौथा आहे कझाकिस्तान, पाचवा आहे बेलारूस, त्याच्यानंतर अझरबैजान, जॉर्जिया, तझाकिस्तान, मोलोदोवा, किर्गिझस्तान, लिथुएनिया, तुर्कमेनिस्तान, आर्मेनिया, लस्किया आणि एस्टोनिया. तर असे टोटल 15 सोवियत राष्ट्रांचे या ठिकाणी सोवियत प्रदेश तयार झाले होते. आता त्याच्यामधलाच एक युक्रेन होता. आता नाटो काय आपण या ठिकाणी बघू की रशियाला असं वाटतं की युक्रेनने नाटोचं सदस्यत्व घेऊ नये, कारण की जर नाटोचं सदस्यत्व युक्रेनने घेतलं तर नाटोची जी आर्मी आहे ती रशियाच्या बाँड्रीवर युक्रेनमध्ये युद्ध सरावाला येणार, आणि रशियाला असं वाटतं की यामुळे सरळ सरळ आपल्याला या ठिकाणी काय करण्यात येत आहे, चॅलेंज करण्यात येत आहे. तर नाटो बघा, नाटो काय आहे, तर नाटो आहे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. नाटो काय आहे, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. यालाच, नाटोलाच नॉर्थ अटलांटिक अलियन्स असे देखील म्हटले जाते. हे संपूर्ण नॉर्थ अटलांटिक ट्रीटीचे संपूर्ण 30 देश यामध्ये आहे. 30 देशांमध्ये 28 देश युरोपीय खंडातले आहे आणि 2 देश उत्तर अमेरिकेतले, त्यामध्ये कॅनडा आणि USA आहे. तर बघा, याची जी स्थापना जी होती ती अमेरिकेने 4 एप्रिल 1949 Washington DC डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया या ठिकाणी केले. याचं जे मुख्यालय आहे ते ब्रुसेल्समध्ये म्हणजे बेल्जियममध्ये आहे. नाटोमध्ये 28 युरोपियन देश आहेत आणि 2 उत्तर अमेरिकेतले देश आहेत, जे मी तुम्हाला सांगितले, USA आणि कॅनडा, ते हे उत्तर अमेरिकेतले देश आहेत. त्यानंतर ही नाटोची ज्या दिवशी ट्रीटी साईन होत होती तर त्या दिवशीचा फोटो आहे, सेक्रेटरी ऑफ स्टेट डीन ॲकिसन सायनिंग द नॉर्थ अटलांटिक ट्रीटी. तर हा त्यावेळेचा त्या ठिकाणचा फोटो आहे की ज्यावेळेस नाटोची स्थापना झाली. आता नाटोचे सदस्य देश कोणते आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. नाटोचे सदस्य देश तर 30 देश जे आहेत ते नाटोचे सदस्य आहेत. तर 30 देश बघा कोणते कोणते आहेत, तर बघा अल्बानिया आहे, बेल्जियम आहे, बल्गेरिया, कॅनडा, क्रोशिया, झेक रिपब्लिक, डेन्मार्क, इस्टोनिया, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगरी, आइसलँड, इटली, लताविया, लिस्टोनिया, लक्झमबर्ग, मॉन्टेनगोर, नेदरलँड, नॉर्थ मेनेसेंडिया, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, स्लोवेनिया, स्लोवानिया, स्पेन, तुर्की, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट. तसे हे 30 देश आहे आणि त्या 30 देशांनी नाटोमध्ये ज्यावेळेस सम्मिलित झाले त्यावेळेचे त्यांचे सालसुद्धा या ठिकाणी देण्यात आले आहे. तर रशियाचं असं म्हणणं आहे की युक्रेनने नाटोपासून लांब राहावं असं रशियाचं या ठिकाणी म्हणणं आहे. तर बघा, आपल्याला पहिलं कारण काय कळालं की रशियाचं एक म्हणणं आहे की नाटोपासून लांब राहावं, दुसरं युरोपियन युनियनचं सदस्यत्व नाही स्वीकारावं, या 2 संस्थांपासून लांब राहावं, आणि तिसरं जे कारण आहे ते आहे गॅस पाईपलाईनचं. आता या ठिकाणी एक मोठी अमाऊंट जी ते रशियाला युक्रेनला द्यावी लागत आहे, तर त्यामुळे सुद्धा रशिया या ठिकाणी काय आहे, नाराज आहे. बरोबर. तर आता बघा,
हे जे तुम्हाला या ठिकाणी पिक्चर मी दाखवलं आहे ते सगळे नाटोचे सदस्यत्व देश आहेत, नाटोचे हे सदस्यत्व देश, ते संपूर्ण जे 28 देश आहेत ते नाटोचे सदस्य देश आहेत। तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी संपूर्ण हे देश जर्मनी, फ्रान्स, स्पेन, युनायटेड किंगडम, तर हे सगळे नाटोचे काय आहे, ते सदस्य देश आहेत। आणि इकडे उत्तर अमेरिका जो आहे त्यामध्ये कॅनडा आणि यूएस हे सुद्धा नाटोचे सदस्यत्व आहेत। आता बघा, आर्मी पॉवरचा जर आपण विचार केला की यामध्ये रशियाची पॉवर कशी असणार आहे आणि युद्धाचा परिणाम काय होऊ शकतो तो आपल्याला या ठिकाणी मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत आहे। तर बघा, एकट्या रशियाकडे साधारणतः 6,257 न्यूक्लिअर बॉम्ब आहे एकट्या रशियाकडे। तर तुम्ही यावरून समजू शकतात, संपूर्ण जगातले देश जरी एकत्र आले तरी यांचे सगळ्यांचे न्यूक्लिअर बॉम्ब जर एकत्र केले तर तेवढे न्यूक्लिअर बॉम्ब एकट्या रशियाकडे आहेत। तर बघा किती ताकदवान आहे रशिया। अमेरिकेकडे 2 नंबर चे न्यूक्लिअर बॉम्ब आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल 5,550 न्यूक्लिअर बॉम्ब, म्हणजे 2 नंबर क्रमांकावर अमेरिका आहे न्यूक्लिअर बॉम्बच्या बाबतीमध्ये। चीनकडे 350 आहेत, फ्रान्सकडे 290 न्यूक्लिअर बॉम्ब आहेत, ब्रिटनकडे 195 आहेत, पाकिस्तानकडे 165 आहेत, पाकिस्तानपेक्षा 5 न्यूक्लिअर बॉम्ब आपल्याकडे कमी आहेत, भारताकडे 160 आहेत, इस्रायलकडे 90 आहेत। असं म्हणतात की नॉर्थ कोरियाकडे सुद्धा 40 न्यूक्लिअर बॉम्ब आहेत, नॉर्थ कोरियाकडे हायड्रोजन बॉम्बसुद्धा आहे। तर अशा सिच्युएशनला जर तुम्ही सगळ्यांचे न्यूक्लिअर बॉम्बाची जर बेरीज केली तर ती जवळजवळ रशियाच्या न्यूक्लिअर बॉम्बाच्या इतकी येते, म्हणजे रशिया एकटा संपूर्ण देशांना भारी पडण्यासाठी या ठिकाणी काफी आहे। आता युक्रेन आणि रशियाच्या आपण आर्मी पॉवरचा जर उपयोग या ठिकाणी जर आपण बघितलं तर बघा, न्यूक्लिअर बॉम्ब रशियाकडे 6,257 आहेत तर युक्रेनकडे एकही बॉम्ब नाही। आर्मी रशियाकडे 29 लाख आहे, युक्रेनकडे आर्मी 11 लाख आहे। रशियाकडे फायटर प्लेन साधारणतः 1,511 आहेत, युक्रेनकडे 98 आहेत। टँक रशियाकडे 12,240 आहेत तर युक्रेनकडे 2,596 आहेत। हेलिकॉप्टर, लढाऊ हेलिकॉप्टर युक्रेनकडे रशियाकडे 544 आहेत तर युक्रेनकडे 34 आहेत। आणि ज्या तोफा आहेत त्या 7,500 रशियाकडे आहेत आणि 2,040 या युक्रेनकडे आहेत। तर आपण या ठिकाणी बघू शकतो की रशिया आणि युक्रेनचा कुठंही मुकाबला युद्धामध्ये नाही आहे। रशियाने युक्रेनच्या अनेक ठिकाणी युद्ध हल्ले केले आहेत। या ठिकाणी युक्रेनने असे न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगितले आहे की रशियाने आमच्या लोकवस्ती असलेल्या भागातसुद्धा बॉम्ब हल्ले केले आहेत, त्यामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत। परंतु रशियाने हे खारिज केलं आहे, रशियाचं असं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी युक्रेनचे आर्मी तळ आहेत त्याच ठिकाणी आम्ही युद्धाने बॉम्ब हल्ले केले आहेत आणि आम्ही फक्त आर्मी तळांनाच उद्ध्वस्त केलं आहे, तर आम्ही जनतेला आम्ही नुकसान पोहोचवलेलं नाही आहे। तर अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये वादविवाद सुरू आहे। तर यामध्ये रशियाचे जे अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन यांनी स्पष्ट अमेरिकेला आणि युनियनला सल्ला दिला आहे की तुम्ही आमच्या इंटरनल मॅटरपासून लांब राहा आणि जर तुम्ही आमच्यात पडले तर आम्ही युद्धालासुद्धा आम्ही तयार आहोत, असं स्पष्टपणे त्यांनी त्या ठिकाणी जाहीर आव्हान अमेरिकेला केलं आहे। चायनाने रशियाला त्या ठिकाणी सपोर्ट केला आहे, पाकिस्तानने पण सपोर्ट केलेला आहे। या ठिकाणी भारताची भूमिका काय असेल आपल्याला ते बघायचं आहे। या संपूर्ण गोष्टीचा परिणाम काय होऊ शकतो तर शेअर मार्केटवर फार मोठा प्रभाव त्या ठिकाणी पडणार आहे। गॅस आणि त्या क्रूड ऑइलच्या ज्या किमती त्या वाढणार आहेत, तर असा प्रभाव आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये तेल असेल, गॅस असेल किंवा क्रूड ऑइल असेल तर हे मागण्याची संभावना त्या ठिकाणी आहे। तर आशा करतो की या ठिकाणी रशिया आणि युक्रेनचं जे युद्ध आहे ते लवकरात लवकर संपावं, त्यामध्ये समझोता निर्माण व्हावी। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आम्हाला तुम्ही सांगा की तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे, त्या टॉपिकवर आम्ही नक्कीच आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ त्या ठिकाणी घेऊन येऊ। जय हिंद, जय भारत।